मंत्री सौ शशिकला जले यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला. समित सासने यांचे प्रतिपादन. पडलीहाळ येथे सौ शशिकला जले यांच्या प्रचारार्थ सभा. निप्पाणी मतदारसंघाचा मंत्री सौ शशिकला जले यांनी सर्व क्षेत्रांमध्ये सुमारे 2,200 कोटी रुपयांचा निधी खर्च करून सर्वांगीण विकास साधलेला आहे. यासाठी सर्वसामान्य जनता मंत्री जले यांच्या पाठीशी असून त्यांना बहुमताने निवडून देऊन तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवायचं आहे आणि त्यांची हॅट्रिक पक्की करायची आहे, असे प्रतिपादन श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक समित सासने यांनी केले. ते पडलीहाळ येथे भाजप उमेदवार सौ शशिकला जले यांच्या प्रचारसभेच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले. पुढे बोलताना समित सासने म्हणाले, पडलीहाळ येथे रस्ते, गटारी, समुदाय भवन, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, बोरवेल यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री सौ शशिकला जले यांचे विशेष प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. यासाठी मंत्री जले यांना आपण भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन समित सासने यांनी केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक एस के कांबळे, राजू पाटील, सुळगावचे अशोक कांबळे, मलगौडा कोरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याच्या नावाने सहाय्य निधी म्हणून एक गव्हर्नमेंट या तुमच्या समाजासाठी बीपीएल कार्ड धारकांसाठी अर्धा लिटर दूध मोफत आहे आणि दिवाळी गणपती आणि दसरा या तीन वेळेला गॅस मोफत आहे. त्यासारख्या घोषणापत्रा तुमच्या भाजप सरकारच्या आहेत. त्यामुळं माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळी समाज बांधव जेवढे आहेत सा शेवटच्या दिवशी कोणतरी येतील काहीतरी. आम्ही आजपर्यंत कशाला कमी पडले काय, आम्ही कधीही कमी पडणार नाही, एक काकण चढत असणार. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बळी पडू नका. कुठलाही कोणतरी एक माणूस येणार हे असं नाही. तसं केलं तुम्ही काय काय करून देखाला तुम्ही आज विचारायला पाहिजे सा. हे असं झालं नाही, तसं झालं, हे काम झालं नाही, ते काम राहिलंय. काम राहिलेलं सांगणार तुम्ही काय काम केलं पहिला प्रश्न विचारायला तारीख ठेवायला पाहिजे आज तुम्ही. कारण की कोण येणार ते हे झालं ते झालं काहीतरी आपल्याला अफवा पसरायला बघणार. त्याला तुम्ही भूलतापणा बळी पडू नका आणि समाजाचं नेतृत्व. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये एक कलमी जो कार्यक्रम आहे ते आपलं घरं नावा करून द्यायचं. त्यामुळे तुम्ही ते डोक्यातनं विषय काढून टाका. कारण की आपलं संजू सर असतील, पोपट डॉक्टर असतील आणि बरेच मंडळी हिने ह्या धावपळीत आहेत. हिने तहसीलदारला भेटल्याला तहसीलदारला फोन करून दिलचा त्या फायली चिपकडी त्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये पडलेल्या त्या आता निपणी तहसीलदार ऑफिसमध्ये आणूनपर्यंत काम या आमच्या मंडळीने फॉलोअप करून तिथंपर्यंत आले त्या स्टेजला तोपर्यंत आचारसंहिता लागले. इथून पुढच्या काळामध्ये अक्रम सक्रम असणार नाही तर ते भूखंड द्यायचं जे गव्हर्नमेंटचं असेल त्याचं सुद्धा अध्यक्ष आमदारच असतात. आणि निपाणी विधानसभेचं आता इलेक्शन लागलेलं आजचं वातावरण जर बघितला तर 100% पोलीस सर्वे म्हणा, आरएसएसचं सर्वे म्हणा, प्रेसवाल्यांचं सर्वे म्हणा, सगळीकडनं वहिनींचा 100% क्लिअर आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं चालत्या गाडीत बसा. कारण की आम्हाला सुद्धा काम करत असताना आता कांबळे सरांनी सांगितलं तिथं निरंतर ज्योती दिलं, दहा घरं असली तरी तिथंपर्यंत रस्ता डांबरीकरण केलंय, बोरचं व्यवस्था केलंय, इकडे या तळाजवळ एकदा बोर मारला, आता आणि परवा इथे कधी पण भविष्यात बोर मारलेला आहे. हे आमचं कायम स्वरूपी माळ भागासाठी एक प्रेमाची भावना म्हणून आम्ही कायम विकासाचं हे केलंय. कुठल्याही याला तुम्ही हे करू नका. आम्हाला काम करत असताना तुम्ही जेवढा आम्हाला सपोर्ट करशील तेवढ्या डबल स्पीडनं आम्ही काम करायला तयार आहे. कारण की जर मतदान कमी झालं नाही तर काहीतरी चुकीचं ऐकून कुणाचं तरी ऐकून काहीतरी केलं आमचं सुद्धा कुठेतरी मन खचतंय. त्यामुळं आज मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आज जो आमच्या बाजूनं आहे, आज जो वहिनींच्या बाजूनं आहे त्यांच्याच बाजून आम्ही रात्री 2:00 सुद्धा उभा राहण्याचं काम आम्ही करतात. बँकन असणार, कुठलंही सरकारी काम असणार, फॅक्टरीचं काम असणार, फॅक्टरीचं आज आमची गावातली भरपूर पोरं काम करायलात. इथून पुढच्या काळामध्ये कारखान्यात भरती होणार आहेत, त्यामध्ये आपल्या समाजाची पोरं घेऊया. वीरेश्वर बँकेमध्ये भरती होणार आहे, त्यामध्ये आपली समाजाची पोरं घ्या, गावातली पोरं घेऊया. जे महिला वर्ग आहे त्यांच्यामध्ये आता ते स्वयंसहाय्य संघ निधी म्हणा नाहीतर जे वकूट जे काय आहे ते आता ज्या 10-10 बायकांनी जे 10-10 लाख रुपये 20-20 लाख रुपये वहिनींच्या ह्याच्यापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं फंड आले त्या त्याच्या माध्यमातून तुमचं जे उद्योगधंद्याचं काय असलं तर त्या पद्धतीनं काम करूया. कारण की सार्वजनिक कामं आम्ही भरपूर केल्यात आता, त्यामुळे आम्हाला जे काम करायचं आहे ते प्रत्येक
सर्वसामान्य गरिबांच्या घरापर्यंत कसं पैसा येईल, महिन्याला कसं एक पगाराच्या निधीतून कसं रोजगार उत्पन्न होईल आणि पैसे येतील, या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये आम्ही इथं पदल्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार करून प्रत्येक महिलेच्या हातात काम देण्याचं काम आमचं पुढच्या 5 वर्षामध्ये विजन आहे, म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे. त्याला तुम्ही सगळेजण साथ द्यावा आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली कुठलं पण काम राहिलं असलं तर इथून पुढच्या काळामध्ये करून देऊया. आणि तुम्ही कुठल्याही माणसाचं कुठलंही न ऐकता जास्तीत जास्त आपल्या समाजातलं 2-4 मतं वगळीतच जास्तीत जास्त वन वे मतदान वहिनीसनी 4 नंबरला करायचं आहे. कारण की जो माणूस तुम्हाला सांगत असतात असा आहे तसा आहे, तीच माणसं येऊन मला निपणीत माझ्या ऑफिसमध्ये भेटून जात असतात, माझं हे काम आहे ते काम आहे. त्यामुळे असल्या कुठल्याही माणसांच्या नादाला लागू नका, कुणाचंही ऐकू नका. आणि ज्या गोष्टी तुमच्या कामं करायला आहे ते मी पूर्ण खंबीरपणानं उभा आहे तुमच्यासाठी. सरकार जिथं कमी पडेल तिथं मी कायम राहणार आहे इथं पुढं. त्यामुळे कुठल्याही बोलतापाला बळी पडू नका, एकसंघ राहून भरघोस मतानं निवडून द्या. आणि वहिनींचं चिन्ह कुठलं आहे, किती नंबरला आहे, एवढं पाठ ठेवा, जास्तीत जास्त मतदान करा. एवढं बोलून तुमचा आशीर्वाद कायम स्वरूपी राहिलाय, इथून पुढे पण असंच राहू दे. यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे, ऍडव्होकेट रवी संगपाळ, रावसाहेब सासने, पिंटू सासने, राजेंद्र सासने, संजय सासने, सुहास सासने, कृष्णात परेट, मलगौडा मुरलीधर, विठ्ठल पाटील, गोविंद जाधव, बाबू पवार, अजित कांबळे, सुकुमार कांबळे, सुरेश कांबळे, उदय कांबळे, सतीश गोरे, काकासाहेब कांबळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.